नाही, खरं म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेब या देशामध्ये राज्यामध्ये कृषी विभागाशी फार त्यांचे संबंध आलेले आणि त्यांचंही मार्गदर्शन घ्यायला मला काही अवघड नाही आहे. शेवटी याच्यामध्ये मी तर शरदचंद्रजी पवारसाहेबासारखा नेत्याचा मार्गदर्शन घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला काही करता येईल तर जरूर करायला पाहिजे. मला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधीही, मी तर राज्यपाल महोदय जे आपले आहेत ते बी याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, त्यांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांसोबत काम केलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून केलेलं आहे, आता राज्यपाल आहेत, त्यांच्याकडेही मी वेळ मागितला, त्यांनी मला 10 वाजेचा वेळ दिला, मी त्यांच्याकडेही माझ्या ज्या मी आणि सचू आम्ही दोघंही जाणार आहे आणि राज्यपाल महोदयाचंही मार्गदर्शन घेणार आहे, शरदचंद्रजी पवारसाहेबासहित त्यांचं बी घेणार आहे. शेवटी कसं आहे का, आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा फायदा ज्याच्या ज्याच्यामध्ये होतो मला त्याच्यामध्ये कुठेही कमी नाही. कोणा मी काही जास्त काही युगोवाला बी माणूस नाही आहे, मी लोकल गाडी हात दाखवा गाडी थांबवा कुठेही जाईल कसंही जाईल, परंतु शेतकऱ्यांचा फायदा ज्याच्यामध्ये होईल ते करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. आमच्या नेत्यांचा, दोघंही नेत्यांचा आदेश आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का तुम्ही फील्डवर जोपर्यंत जाणार नाही, तुम्ही त्या शेतकऱ्यांशी हितगुज करणार नाही, चर्चा करणार नाही, काही बोलणार नाही, त्याच्या वेदना काय आहे, त्याच्या अडचणी काय आहे, तो कोणत्या संकटामध्ये, या संकटामधून मार्ग कसा काढता येईल, याच्यासाठी दोघंही नेत्यांनी मला आदेश दिले आणि त्याची सुरुवात मी जसे चार्ज घेतला तेव्हापासून मी केली. पहिला मी आढावा तुम्ही पाहिला असं जालन्याला घेतला, जालन्याचा आढावा संपला, अधिवेशन सुरू झाला, अधिवेशनाचा काम सुरू झाला, मला 3 दिवस सवलत मिळाली, या 3 दिवसामध्ये मला या 3 विभागामध्ये जाण्याची संधी मिळाली. मला उत्तर द्यायचं आहे, माझ्याकडे तात्पुरता मदत पुनर्वसन याचीही जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे, ती जबाबदारी पार पाडताना दोन्ही खाते एकमेकाला अटॅच आहे, कारण की कृषीचा झालेला नुकसान हे मदत कार्याकडून मदत मिळते सरकारकडून आणि सरकारची मदत ज्या खात्याकडून मिळते त्याचाही मला तात्पुरता बोलण्याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला. मी कृषी मंत्री आहे परंतु दुसरी जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी त्या विधानसभेमध्ये पार पाडताना मला सोमवारी उत्तर द्यायचं आहे. तर योगायोगाने हे 3 दिवस, आज मुंबईमध्ये सुट्टी आहे, आपल्याकडे सुट्टी नाही आहे पण मुंबईमध्ये सुट्टी असल्यानंतर विधानसभा बंद आहे, त्याचा मी फायदा घेतला. मी रात्री 12 वाजता नागपूरला पोहोचलो आणि सकाळी 7 वाजेपासून याचा सर्व आढावा सर्व अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली आणि 7 वाजेपासून दुकान चालू झाली. आता हे दुकान रात्री 12 वाजेपर्यंत चालेल. जो भी गरीब ज्या ठिकाणी शेतकरी आहे त्यांनी हात दाखवला लगेच तिथे मी उभा राहील, त्याचंही मार्गदर्शन घेईल. आपल्यापेक्षा शेतकरी बी हुशार असतात, त्यांच्या अडीअडचणी जोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चर्चा करून करणार नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही. आणि आदरणीय बावनकुळे साहेबांचाही मी मार्गदर्शन घेईल. आपण सांगितलं का त्यांनी पहिले या जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे, त्याचा फायदा निश्चित होईल. जय हिंद.